श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीनं कोरोना व्हायरसचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून श्री साईबाबा समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आलं असून संस्थांच्या सर्व विभागांनी स्वच्छतेची कामं आता मोठ्या प्रमाणात हाती घेतली आहे संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी समाधी मंदिर आणि मंदिर परिसरात समक्ष भेट देऊन स्वच्छताविषयक कामाचा आढावा घेतला याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे आणि सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते श्री साईबाबा समाधी मंदिर कळसापासून धुऊन स्वच्छ करण्यात तसेच द्वारकामाई चावडी गुरुस्थान हनुमान मंदिर गणपती शनिदेव आणि महादेव मंदिरासह दर्शन रांग प्रशासकीय इमारत पिंपळवाडी सोळा गुंठ्यातील सभामंडप लेंडीबाग बाग ही सर्व ठिकाणं धुवून स्वच्छ करण्यात आली आहे गर्दी नसल्यामुळे पहिल्यांदाच ही संधी मिळाली असून या ठिकाणी विद्युत बांधकाम पाणीपुरवठा आणि मेकॅनिकल आदी विभागांनी आपल्याशी संबंधित मेंटन्सची कामंही मोठ्या प्रमाणावर हाती घेतली आहे संस्थांच्या सर्वात मोठ्या साय्याश्रम भक्तनिवासामध्ये पेस्ट कंट्रोलचं काम पूर्ण झालं असून संपूर्ण खोल्यात खोल्या परिसर लिक्विडसह धुण्यात येतो येथील चादरी बेडशीट उशी कवर आदी धुऊन स्वच्छ करण्यात येत आहे आश्रम परिसरातील झाडं झुडपंही धुण्यात आली असून झाडांची कटिंगही करण्यात आली आहे संपूर्ण परिसरात प्रतिबंधात्मक औषध फवारणी करण्यात येत असून याबरोबरच नवीन भक्तनिवासस्थान पाश्शोरूम द्वारावती स्थानक येथील दोन मजले आदी ठिकाणीही स्वच्छता करण्यात येत आहे या ठिकाणी देखील विद्युतसह बांधकाम पाणीपुरवठा आणि मेकॅनिकल आदी विभागांनी आपल्याशी संबंधित मेंटेनन्सची कामं हाती घेतली आहे संस्थांच्या वतीनं सुमारे सात एकर परिसरात उभारण्यात आलेले भव्य साई साईप्रासादलय हे पहिल्यांदाच बंद ठेवण्यात आल्यामुळे या ठिकाणच्या परिसरात किचन मशिनरी भोजन हॉल भोजनासाठी वापरण्यात येणारी ताटं ग्लास आदींचीही स्वच्छता करण्यात येत आहे तसेच या संपूर्ण परिसरात प्रतिबंधात्मक औषध फवारणी करण्यात आली असून संस्थांच्या सर्वच विभागांनी स्वच्छतेचं काम हाती घेतलं असून स्वच्छता विभागाचे विभाग प्रमुख अशोक वाळुंज यांच्यासह सर्व स्वच्छता कर्मचारी या कामी विशेष परिश्रम घेत आहेत ब्युरो रिपोर्ट एसएन मीडिया शिर्डी